खरं म्हणजे आता याला योगायोग म्हणावा की काय म्हणावा मला समजत नाही, पण नेहमी अर्थमंत्री बजेट मांडतात आणि त्यानंतर पहिले विरोधी पक्षाची प्रतिक्रिया होते, इथे मात्र ज्यांनी बजेट मांडलं तेच प्रतिक्रिया देण्याकरता पहिल्यांदा आले आणि विरोधी पक्ष आला तर इंटरनेट बंद आहे। पण आपण असं समजूया की हा योगायोग आहे। खरं म्हणजे कळसूत्री सरकारनं विकासाचं पंचसूत्री मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे या पंचसूत्रीने काही होणार नाही, कारण या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलीन केलेले आहे आणि दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या तीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, मराठा, धनगर, बारा बलुतेदार सगळ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलंय।